नमस्कार, मी सविता तोत्रे, सविता टी फॅशन युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे. मैत्रिणींनो, अगोदरचा जो व्हिडिओ अपलोड केलेला आहे त्याच्यामध्ये तुम्ही बघितलं की फोर टॉप्स ब्लाऊज 34 साईजचा, त्याची आकृती कशी काढली पेपरवरती आणि कुठे किती लावायचं, पप येण्यासाठी काय करायचं, टक्स कसे घ्यायचे, मुंडा किती लावायचा, गळा उंची किती लावायची, गळ्याची शोल्डरची रुंदी किती लावायची आणि क्रॉस पट्टी कशी काढायची, तर ते त्याच्यामध्ये मी तुम्हाला डिटेलमध्ये दाखवलेलं आहे. आता त्याच व्हिडिओमध्ये मी तुम्हाला दाखवणार होते कटिंग, पण व्हिडिओ खूप मोठा झाला, 13 मिनिटाचा व्हिडिओ झाला, तर त्याच्यामुळे मी ह्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला पेपर कटिंग दाखवणार आहे आणि ब्लाऊज कसा कटिंग करायचा ते पण दाखवणार आहे. तर व्हिडिओ लास्ट पर्यंत बघा आणि ज्या ताई आहेत आपल्याकडे क्लासला येतात त्यांचाच तो ब्लाऊज आहे फोर टॉक्स. तर आता कटिंग करायला सुरुवात करू आपण, तर आता त्यांनाच कटिंग करायला लावणार आहे आणि व्हिडिओ तुम्ही लास्ट पर्यंत बघा, थोडा मोठा झाला तरी पण बघा, कारण तुम्हाला सगळ्या गोष्टी समजतील. तर चला व्हिडिओला सुरुवात करूया. तर हे पा, ही आपली अगोदरची आकृती होती आपल्याला 34 साईजची आणि याच्यावरती मी पूर्ण सगळं लिहून पण दिलेलं आहे. आता आपल्याला काय करायचंय, कट करायचंय आणि पेपरवरती प्रॅक्टिस पण केली तू, त्याच्यामुळे आता तुला कटिंग पण व्यवस्थित जमते. तर आता तूच कटिंग कर. कटिंग करताना आता काय करायचंय, हा पेपर आहे तो डबल आहे, म्हणजे याच्यामध्ये पाठीचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही पण निघणार आहेत. ही परफेक्ट उंची आहे, याच्यामध्ये आता आपल्याला काही वाढवायचं वगैरे नाहीये. आहे असंच कटिंग करायचा, असाच पॅटर्न येतो, अस्तर वरती ठेवायचा आणि अस्तर कटिंग करायचं. इकडे अस्तर पण तिने रेडी केले, म्हणजे त्याला थोडं सुरगळलेलं होतं, इस्त्री वगैरे करून घेतली आणि ब्लाऊज नंतर कटिंग करायचं. अगोदर काय करायचं, परफेक्ट आपल्याला अस्तर कटिंग करायचंय. तर आता सुरुवात कर कटिंग करायला. पेपर कटिंग करता वेळेस आपण जी पूर्ण उंची घेतलेली आणि त्याच्यामध्ये 1 इंच मिळवलेला आहे, तर तो 1 इंचाच्या खालची जी आपण लाईन मारलेली त्या लाईनीवरून कट नाही करायचं, लाईनीच्या बाहेरून कट करायचंय. म्हणजे जो पेपरचा कपडा आहे तो पण राहिला नाही पाहिजे, एक्स्ट्रा पेपर एक्स्ट्रा नाही राहिला पाहिजे आणि लाईन पण गेली नाही पाहिजे. तर ही मोकळी साईडने कट करताना पण तसंच कटिंग करायचंय. जी आपण लाईन मारून घेतलेली पेपरवरती ती लाईन तशीच राहिली पाहिजे आणि त्याच्या बाहेरून कट करायचंय. आणि आता आपल्याला करायचं आहे मुंडा कटिंग. तर हा पेपर आहे तो डबलचा आहे, डबल फोल्ड केलेला आहे, याच्यामध्ये पाठीचा भाग आणि पुढचा भाग दोन्ही निघतात. आणि ज्यावेळेस आपल्याला मुंडा कटिंग करायचं आहे त्यावेळेस काय करायचं आहे, आपली जी लाईनिंग आहे एकत्र आलेली दोन्ही आकाराची त्याच्या बाहेरून कट करायचंय. आणि जो पाठीमागचा आकार दिलेला आहे आपण 1.5 इंचाचा, तर तो लाईनिंगवर तसंच राहिला पाहिजे, म्हणजे जी लाईन ओढलेली आपण जो आकार दिलेला आहे तो तसाच राहिला पाहिजे कटिंग करताना. त्याच्या बाहेरून कट करायचंय आणि एक्स्ट्रा आपला पेपर पण राहिला नाही पाहिजे, एकदम परफेक्ट कटिंग करून घ्यायचंय. नंतर आपल्याला करायचंय गळा कटिंग. तर इथे थोडासा कट मारून ठेवायचा आहे आणि मागचा भाग आणि पुढचा भाग वेगळा करायचा आहे, मधून कट करून घ्यायचंय. म्हणजे पेपरचे आपल्याला दोन भाग करायचेत, पुढचा भाग वेगळा होईल आणि मागचा भाग वेगळा होईल. कटिंग करताना इथं काळजी घ्यायची आहे की पुढचा भाग कमी आणि मागचा भाग जास्त असा नाही झाला पाहिजे, किंवा मागचा भाग कमी आणि पुढचा भाग जास्त असा नाही झाला पाहिजे. परफेक्ट मधी दोन तुकडे करायचेत आपल्याला पेपरचे, म्हणजे मधला भाग आहे तो परफेक्ट कटिंग करायचा आहे, दोन्ही सेम आलं पाहिजे. हे बघा, हा झाला पुढचा आणि हा झाला मागचा भाग. आता आपल्याला पुढचा गळा कटिंग करायचा आहे आणि नंतर मुंड्यामधला पुढचा आकार आहे 1/2 इंचाचा तो कटिंग करायचा आहे. आता इथं गळा कटिंग करता वेळेस पण तसंच करायचं आहे, कारण जी आपली लाईनिंग आहे गळ्याची आखलेली ती लाईनिंग तशीच राहिली पाहिजे, त्याच्या बाहेरून कटिंग करायचं आहे. आता आपल्याला पुढचा जो 1/2 इंचाचा आकार आहे मुंड्यामधला तो कट करून घ्यायचा आहे, त्याच्यामध्ये पण असंच करायचं आहे, लाईनिंग तशीच राहिली पाहिजे आणि जो आपण सेप दिलेला आहे तो सेप कटिंग करायचा आहे. आणि इथं कटिंग करता वेळेस अजिबात कमी जास्त असं नाही झालं पाहिजे. हे पा, इथं हिच्याकडनं थोडंसं कमी जास्त झाले, तर तिला सांगितलं ते पूर्ण लेवल करून घे, कारण त्याच्यामुळं पण ब्लाऊज कटिंग करता वेळेस मिस्टेक होती. नंतर आपल्याला करायची क्रॉस पट्टी कटिंग. तर क्रॉस पट्टीची पण जी लाईनिंग आहे त्याच्या खालून कटिंग करायची आपल्याला, परफेक्ट लाईनिंगवरून कटिंग नाही करायचं, कारण काय होतं की जो वरचा कटोरीचा भाग आहे, फोर टक्स ब्लाऊज असला तरी पण असंच कटिंग करायचंय आणि कटोरी ब्लाऊज असला तरी असंच कटिंग करायचं. ही जी क्रॉस पट्टी निघलेली आहे तर आपल्याला ही नाही ठेवायची आहे, पेपर कटिंगवरती आपली 2.5 आणि 3 इंची येते आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस आपली 4 आणि 3 इंची क्रॉस पट्टी येते. आता इथं आपल्याला पाठीमागचा गळा वाढवून घ्यायचा आहे. आता इथं गळ्याची उंची आहे 9.5 आणि त्याच्यामध्ये 1/2 इंच शिलाईसाठी, तर तिला 10 गळा घ्यायला सांगितला. आणि इकडं संजीवनीचं चाललेलं आहे 38 साईजची कटोरी वाढवायची, तर तिने कटोरी वाढवली आहे पण काही छोट्या छोट्या मिस्टेक होतात तर त्या तिला मी समजून सांगितल्या. तोपर्यंत इकडं वैशुनी गळा कटिंग करून घेतला आहे, चौकोनी गळा तुम्हाला दाखवता आला नाही, तिने परफेक्ट चौकोनी गळा कटिंग करून घेतला आहे. आणि ह्या साईडला बाही ठेवून घेतली आहे अस्तरवरती, ह्या साईडला पाठीचा भाग ठेवला आहे. आणि आता बघा, इथं 1 मीटर अस्तर आहे पण लांब बाही असल्यामुळं कोपरापर्यंत, तर
इथं पॅटर्न बसतो का नाही तो कसा ॲडजस्ट करायचा ते पाहायचं आहे अगोदर. आता इथं तिने क्रॉस पट्टी काढली 3 आणि 4 ची, डायरेक्ट पॅटर्न तयार करून घेतला आहे. चांगला तिने पुठ्ठा आणला होता, पेपर आणला होता, त्याच्यावरती तिने डायरेक्ट त्या साईजचा पॅटर्न तयार करून घेतला आहे. जोपर्यंत तुमचा क्लास चालू आहे तोपर्यंत तुम्हाला पॅटर्न करून ठेवता येतात प्रत्येक साईजचे. तर हे बघा, इथं क्रॉस पट्टी बसली आणि पाठीचा भाग पण बसलाय. एक भाग कटिंग करायचा, मग इकडच्या साईडला कपडा सरकून घ्यायचा आणि मग कटिंग करायचं. आणि हा भाग येतो मधी, सरळ उभा बसत नाही, असा बसत नाही. तर मग हा असाच ठेवायचा आहे. आणि ज्यावेळेस आपण ब्लाऊज कटिंग करतो त्यावेळेस मग सरळ ठेवायचा, काही प्रॉब्लेम येत नाही, ब्लाऊज छान बसतो. हा, आणि इकडे बघा संजीवनीने काय केले, बीट गाजर. आमच्या क्लासमध्ये खूप मज्जा आहे, या सगळ्यांनी बीट गाजर खायला एनर्जी येईल. आणि कटिंग केलेली आहे 38 साईजची. आता हे भाग येते वाढून घ्यायचे, त्याच्यामध्ये उंची वाढवायची, कारण इथं 12.5 ची पेपर कटिंग आहे. म्हणजे पेपर वरती 12.5 उंची घ्यायची, त्यानंतर आपल्याला कपडा कपड्यावरती ठेवल्याच्या नंतर याची उंची वाढून घ्यायची. सगळ्यांनी घ्या, संजीवनीने आज सेवा केली आहे. तर मैत्रिणींनो हे पा, अशा प्रकारे अस्तर वरती आखून घेतलंय. आता ही क्रॉस पट्टी आहे, तर ह्या क्रॉस पट्टीमध्ये बदल केलाय, 4 ची आणि 3 ची क्रॉस पट्टी घेतली आहे. हा परफेक्ट पाठीचा भाग, तर याच्यामध्ये काय झालं, सरकला होता पॅटर्न, त्याच्यामुळे काय केलं, इकडनं उंची मोजली आणि इकडं ह्या साईडला पूर्ण उंची, आणि त्याच्यामध्ये 1 इंच शिलाईसाठी, आणि हा एक्स्ट्रा भाग आहे इथं लाईन मारून घेतली. हा झाला पाठीचा भाग. हा समोरचा भाग असा ठेवलाय, म्हणजे बसायला पाहिजे, ऍडजस्ट करायचा अस्तर वरती. हे पा, पूर्ण बसलाय, कुठेही काही प्रॉब्लेम नाही. आणि आता इकडं हाताला पण जॉईंट द्यायची गरज नाही. आता जॉईंट कुठे द्यायला लागेल, तो ब्लाऊज पीस घे. हा परफेक्ट अगोदर कटिंग करून घ्यायचा आणि नंतर मग ब्लाऊज वर ठेवायचे. आता हा ब्लाऊज पीस आहे, हे बघा हा ब्लाऊज पीस आहे. तर आता याच्यामध्ये जर लॉंग हात, म्हणजे तुला लांबाई शिवायची, बरोबर, तर आता ही बाई याच्यावरती परफेक्ट बसल. फक्त आता ह्या साईडला थोडस कमी पडणार आहे आणि ह्या साईडला थोडस कमी पडणार आहे, तर इथं जॉईंट द्यायचं आहे. इकडे पाठीचा भाग बसल आणि इथं मधी मधला भाग बसल. आलं लक्षात? फक्त डिझाईन बघून घ्यायची, उलटी सुलटी कशी आहे ती काढा त्या साईडला. तर आता हा अस्तर येतो, कटिंग करून घे. मॅडम आता कटिंग करून घ्या. असं काय मला कापते का काय? घे आता कटिंग करून आणि मग नंतर ब्लाऊज वर ठेवून कटिंग कर. तर मैत्रिणींनो आता तुमच्या लक्षात आलं असेल पेपर कसा कटिंग करायचा, 4x34 साईजचा, आणि अस्तर वर कसा ऍडजस्ट करून ठेवायचं आणि कसं आखून घ्यायचं आणि कसा ब्लाऊज कटिंग करायचं. आता ती कटिंग करून घेते, व्हिडिओ खूप मोठा होतोय. तर भेटूया अशाच नेक्स्ट व्हिडिओ मध्ये, तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.